10वी व 12वीमध्ये वसतिगृह व सरकारी शाळांमधील 90%पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. सुवर्ण सौदे ते गुरुवार दिनांक 21 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे जिल्हाधिकारी एस जे आवला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या 3 वर्षांपासून प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. सरकारी वसती शाळा व सरकारी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा सत्कार केला जाणार आहे. याचबरोबर कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेतील जिल्ह्यात अधिक गुण घेतलेल्या 12वी व 10वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. बेळगाव विभागातील 9 तर चिकोडी विभागातील 8 विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. एकूण 574 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एस जियाउल्ला यांनी सांगितले. प्रतिभावंत विद्यार्थिगळिगे प्रोत्साह ನೀಡಲು ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿ ಒಂದು ಪ್ರೋತ್ಸಾಹಧನ ನೀಡೋದು. 2017-18 ಸಾಲಿನಲ್ಲಿ SLC ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಯಾರು 91%ಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಅಂಕ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ PUC ನಲ್ಲಿ ಯಾರು 90%ಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಅಂಕ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಮಕ್ಕಳು ಸರ್ಕಾರಿ ಹಾಸ್ಟೆಲ್ಸಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇರಬೇಕು, ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇರಲಿ, ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಕ್ಲಾಸಸ್ ಹಾಗೂ ಮೈನಾರಿಟೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್, ಈ 3 ಇಲಾಖೆಯ ಹಾಸ್ಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಸೇರಿ ಅಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಪಡೆದು 90 ಹಾಗೂ 91% ಯಾರು ಗಳಿಸಿದ್ದಾನೆ ಅವ್ರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತೀವಿ. 3 ವರ್ಷದಿಂದ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಅದೇ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿ ಈ ವರ್ಷನೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಲಾ ಜಿಲ್ಹ್ಯಾತಿಲ್ ಮಂತ್ರಿ ವ ಆಮದಾರ ಉಪಸ್ಥಿತ ರಾಹಣಾರ ಆಹೆತ್. ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಖಾತೆ ಆಣಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾಂಕ ತಸೆಚ ಮಾಗಾಸ್ವರ್ಗೀಯ ವಿಭಾಗತರ್ಫೆ ಹಾ ಸತ್ಕಾರ ಕರಣ್ಯಾತ್ ಯೇಣಾರ ಆಹೆ ಅಸೆಹಿ ಸಾಂಗಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. ಯಾವೇಳಿ ಅಪ್ಪರ್ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಎಚ್ ಬುದೆ ಪಾಹೆಹಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चैनल आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.